मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंध्रा स्पेशल अद्रकाचं लोणचं बनवणार आहोत. चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात. याला आपण लोणचंही म्हणू शकतो किंवा चटणीसुद्धा म्हणू शकतो. हे अगदी पटकन होतं आणि वर्षभर टिकतं, खायलासुद्धा खूप छान वाटतं. इडली डोस्यासोबत किंवा पराठ्यासोबत खूप मस्त वाटतंय. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मोहरी 4 टेबलस्पून मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तेल गरम झालं की यामध्ये 1/2 चम्मच मोहरी टाकू. बघू शकता मोहरी छान तळतळलेली आहे. 1/2 चम्मच मेथी दाणे घालू. 1 चम्मच धने घालू. 1 चम्मच जिरं घालून छान मिक्स करून घेऊ. हे सर्व कमी गॅसवरच छान परतून घ्यायचं आहे. एक चम्मच उडदाची डाळ टाकू. 1 चम्मच चणा डाळ टाकू आणि छान सोनेरी रंगावर येईपर्यंत 15 ते 20 मिनिटपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. हे लोणचं अगदी पटकन होतं आणि खायला मस्त वाटतं. लहान मुलांना सुद्धा हे लोणचं खूप छान वाटते. अगदी चाटून चाटून लहान मुलं हे खातात. शिवाय हिवाळ्यात हे लोणचं खूप लाभकारी ठरते. तर आता इथे मी किंचित हिंग घातलेलं आहे. 50 ग्रॅम बारीक केलेले अद्रकाचे तुकडे टाकलेले आहे. हे सुद्धा छान परतून घेऊ. आठ 10 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे. ह्या पण घालू. इथे या सर्व मसाल्यांचा मस्त सुगंध येत आहे. पंधरा ते 18 मी लाल मिरची टाकलेली आहे. ही मिरची सुद्धा मस्त वाळलेली मिरची आहे. ही मिरची सुद्धा छान कमी गॅसवर परतून घ्यायची आहे. हे मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या पॉटमधून हे बारीक करून घेऊ. इथे मी आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे. 1/2 वाटी मी चिंचेचं कोळ टाकलेलं आहे. चिंचेचं कोळ मी आधीच तयार करून घेतलेलं होतं. 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण जाडसर पेस्ट याचा तयार करून घेऊ. हा पेस्ट तयार झालेला आहे. परत आता एक पॅन घेऊ. पॅनमध्ये थोडं तेल घालू. 1 चम्मच मी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता इथे मी मोहरी घातलेली आहे, थोडे मेथी दाणे घातलेले आहे आणि 2 हिरवी लाल मिरची घातलेली आहे. थोडे कढीपत्त्याची पाने, याची आपण छान फोडणी तयार करून घेऊ. इथे मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. मेथी दाणे घातल्याने इथे मस्त सुगंध येत आहे मेथी दाण्याचा. आता गॅस आपण बंद करू आणि हे तयार केलेलं पेस्ट या पॅनमध्ये टाकून देऊ. तर इथे आपला अद्रकाचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तेल थोडं जास्त घेतलं तरी चालेल, मी इथे कमीच तेल घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे मस्त कलर चेंज झालेला आहे. छान 15 मिनिटपर्यंत मस्त कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे. इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता छान कमी गॅसवर हे होऊ देऊ. इथे आपलं अद्रकाचं लोणचं तयार झालेलं आहे. इथे मी कोरडं लोणचं तयार केलेलं आहे. तेल तुम्ही गरम करून परत टाकू शकता. आता हे तयार झालेलं लोणचं एका बाउलमध्ये काढून घेऊ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत बाय.